मित्रांनो, उर्मिला पवार यांनी लिहिलेल्या शल्यया पाठामध्ये मागच्या तासाला ज्योतीच्या मनामध्ये मुलांची अदलाबदल करण्याचा विचार का आला या संदर्भात आपण माहिती जाणून घेतली. ज्योतीला 5 मुली झालेल्या होत्या आणि 6व्यांदा ती गरोदर होती आणि प्रसूतीची वेळ आलेली होती. प्रसूतीच्या वेदना तिला असह्य होत होत्या, परंतु या वेदनेपेक्षा तिला मानसिक वेदना जी जास्त सतावत होती ती म्हणजे मुलगीच होणार. आणि मुलगी झाली तर आपल्याला मानसिक त्रास प्रचंडपणे सहन करावा लागणार. सासू बोलणार, नवरा बोलणार, समाजातील लोक बोलणार, आणि म्हणून आपल्याला मुलगाच व्हावा ही तिची अपेक्षा होती. परंतु मुलगा नाही झाला तर आपण मुलाची अदलाबदल करायची अशा प्रकारचा विचार तिच्या मनात आला. आणि हा विचार येण्यासाठी समाजातील जी प्रथा आहे, परंपरा आहे की मुलगा हा मोमक्याचा दिवा, ही प्रथा ज्योतीला मुलाची अदलाबदल करण्यासाठी भाग पाडते. म्हणजे तिला चुकीचं पाऊल, चोरी करण्याचं पाऊल उचलण्यासाठी समाजातील जी वंशाचा दिवा, ही जी प्रथा आहे, परंपरा आहे, ती तिला मुलाची अदलाबदल करण्यासाठी भाग पाडते. बाहेर तडमडणाऱ्या त्या पोरसौदा गर्भारणीला आईने आत आणले. दरवाजा बंद झाला. दोन टेबलावर दोघी तडफड होत्या. मध्ये फक्त पडदा अन माई. तेव्हा मला मुलगा दे, मुलगा दे, त्याला तुझं नाव ठेवीन. आई जगदंबे, तुला रत्नार चढवीन. मला प्रसाद दे, मुलगा दे. ज्योतीचं मन वेदनांच्या उसळत्या डोंबाबरोबर आक्रोशत होतं. तिला अखेर कळ आली. शरीराचा रोम रोम टाठरला. प्राण कंठात अडकला. शब्द फाटले. शोषिकतेची अखेर झाली. अन त्या अखेरच्या क्षणी नवजीवाने जगात प्रवेश केला फुलण्यासाठी. तर तिला प्रचंड वेदना होत होत्या. त्या वेदना म्हणजे आपल्याला मुलगी होणार. अशातच माई दोघांना बाळण होण्याच्या टेबलावर घेऊन जाते. ज्योतीला प्रचंड वेदना होतात, कळा येतात, आणि ज्योतीला मुलगी होते. आणि मुलगी झाल्यानंतर तिचा त्राण नष्ट होतो. उत्सुकतेने काटोकाट भरलेले आपले क्षीण डोळे उघडून ज्योतीने तटकन मान उचलली. अन माईच्या चेहऱ्याकडे लक्ष जातात तिची मान कलंडली. निराशेने मन सुन्न झाले. शारीरिक वेदनांचा पूर्ण विराम आणि मानसिक क्लेशांचा प्रारंभ एकाच वेळी झाला. टकटक डोळ्यांनी ती नुसती पाहत होती. माईने मुलीचं उघडं शरीर ज्योतीला दाखवलं. अन तिचा तिला वाश देऊन कपड्यात गुंडाळून ठेवलं. म्हणजे ज्योती मनोभावे तिच्या आराध्य दैवतांना नमन करत होती की आई जगदंबे, मला मुलगा होऊ दे. हे ईश्वरा, मला मुलगा होऊ दे, मी त्याला तुझं नाव देईन. अशा प्रकारची प्रार्थना करत होती. परंतु मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे देवाच्या हातात नाही, तर पती पत्नीकडून जे गुणसूत्र जुळतात त्यावर मुलगा किंवा मुलगी होणे अवलंबून असते. तर यावेळेस ज्योतीला मुलगी झालेली असते. माईच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर ज्योतीचाला पटकन लक्षात येते, कारण माईचा चेहरा थोडासा नर्वस असतो, काळजीत असतो, आणि त्या काळजीवरून ज्योतीच्या लक्षात येते की मुलगी झालेली असावी. तर मुलीचं उघडं शरीर माई ज्योतीला दाखवते आणि त्या मुलीला वाश करून
कपड्यामध्ये स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून आणून ज्योतीजवळ ठेवते. तोच दुसरी वेदनाने किंचाळली, माई तिच्याकडे धावली, ती हातपाय झाडत होती. ज्योतीचे कान त्या पहिल टकरींच्या हालचालीकडे गुंतले. देवा तिला तरी मुलगा होऊ दे, ज्योती प्रार्थना करत होते. आता ज्योतीला मुलगी झालेली असल्यामुळे तिचं संपूर्ण लक्ष त्या पहिल टकरी म्हणजे पहिल्यांदाच बाळात होणाऱ्या स्त्रीकडे होतं आणि तिला प्रचंड वेदना होत होत्या. ज्योतीचं लक्ष त्या पहिल टकरींकडे होतं आणि ज्योती प्रार्थना करीत होती की देवा तिला तरी मुलगा होऊ दे. तर ज्योती ही प्रार्थना का करत होती, म्हणजे स्वतःला मुलगी झालेली असताना तिला मुलगा व्हावं असं का ती म्हणत होती? कारण तिला मुलाची मुलीची म्हणजे स्वतःची मुलगी बदल करून तिला जर मुलगा झाला तर तो मुलगा आपल्याकडे आणायचा होता आणि तशा प्रकारची बोलणी माईजवळ ज्योतीने केलेली होती. अखेर तिची सुटका झाली. बाळाचं त्या वैकू आलं अन ज्योती ताडकन उठून बसली. कोण झालं कोण? पडदा बाजूला सारून तिने अधीर होऊन विचारलं. माईने डोळे मोठे करून तिला दटावलं अन थोड्या वेळाने मुलाला आणून ज्योतीपुढे धरलं. त्यावेळी माई सुद्धा झटपट होती. नवागत चोरासारखी दोघींची स्थिती होती. मुलाला पाहून ज्योतीचा क्षीण चेहरा उमलला. जणू तो मुलगा तिलाच झाला. तर अखेर पहिल टकरीन स्त्री बाळंत झाली. मुलाचा रडण्याचा आवाज आला. ताडकन उठून ज्योती बसली आणि कोण झालं असं म्हणून थोडासा पडदा बाजूला सारून विचारू लागली. त्यावेळेस माईने मोठे डोळे करून ज्योतीला थोडंसं धाक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्या पहिल टकरींना झालेल्या मुलाला वाश करून ज्योतीजवळ आणून ठेवलं. त्यावेळेस माईचे जे हात आहेत ते लटपटत होते आणि ज्योतीसुद्धा ज्योतीची अवस्था चोरासारखी झालेली आहे. म्हणजे आज माई गुन्हा करण्यासाठी तयार झाली, ज्योती गुन्हा करण्यासाठी तयार झाली आणि हा गुन्हा तयार करण्यासाठी कोणी भाग पाडले असेल तर मुलगा वंशाचा दिवाळ आहे या समाजातील मानसिकतेने. मुलगी वंशाचा दिवा आहे असं जर समाजाने मानलं असतं, जर ज्योतीला मुलींची मुलाची अदलाबदल करण्याची गरज वाटली नसती आणि मुलीला म्हणजे चोरी मुलगा चोरी करण्याची पाळी माई अन ज्योतीवर आली नसते. म्हणजे लेखिकेला हे सांगायचं की समाजातील ज्या काही चालत आलेल्या धारणा आहेत, मुलगा हा वंशाची देवा आहे ही धारणा आहे, त्या धारणेमुळेच ज्योतीला आपल्या मुलीची बदल करून मुलगा आपल्याजवळ आणावा असा वाटता. तर त्या मुलाला पाहिल्यानंतर ज्योतीचा जो क्षीण चेहरा आहे थोडासा उमलला. जणू काही तिलाच मुलगा झाला होता. म्हणजे मुलगा मुलाला ज्योतीजवळ आणून ठेवल्यानंतर ज्योतीला थोडंसं समाधान वाटलं. ज्योतीला मुलगा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्व नातलगात पसरली. ज्योतीचा नवरा झेपावर दवाखान्यात आला. आल्या आल्या आनंदातिशयाने त्याने ज्योतीला दुखीच मारली अन बाळाला हृदयाशी धरून त्याचे मटामटा पापे घेतले. तर ज्योतीला मुलगा झाल्याची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर ज्योतीचा नवरा लगोदर म्हणजे ताबडतोब दवाखान्यात आला आणि अतिशय तो आनंदात होता. कारण याच्यापूर्वी 5 मुलीचा बाप तो झालेला होता आणि समाजातील बोलणं खाऊन तो त्रासला होता आणि म्हणून मुलाची मुलगा झाल्याची बातमी ऐकल्यानंतर तो येतो आणि मुलाला जन्म देणाऱ्या ज्योतीला तो मिठी मारतो आणि मुलाचे पटापट चुंबन घेतो आणि आपला आनंद व्यक्त करतो. म्हणजे आजपर्यंत ज्योती बाळण झाल्यानंतर ज्योतीचा नवरा कधीही दवाखान्यात आलेला नसतो, परंतु मुलगा झाल्याची बातमी ऐकल्यानंतर तो दवाखान्यात का येतो
कारण मुलगा हा वंशाचा दिवा आहे या मानसिकतेने तो ग्रासलेला असतो. या वेळेला आपल्याला मुलगाच होईल असं वाटलंच होतं मला. कुलस्वामीला बोललेला नवस खरा ठरला की नाही? ऑफिसमधल्या लोकांची पैज लागली होती मला मुलगी होणार म्हणून. बघा म्हणावे लेखो शेवटी झालाच की नाही मुलगा? नवऱ्याला उफाळलेला आनंद ज्योतीला निष्प्राण नजरेने बघत होती. त्या उत्सम वळत्या भावनांनी तिच्या हृदयाचा खडक जराही ओलावत नव्हता. तर यावेळेला मुलगाच होईल म्हणून ज्योतीच्या नवऱ्याने कुलस्वामीला म्हणजे कुलस्वामी त्यांच्या जे दैवत असते कुटुंबाचं दैवत त्या दैवताला नवस बोललेला असतो. त्याचप्रमाणे आपसातील लोकांची त्यांनी पैज लावलेली असते की यावेळेस मुलगाच होईल. आणि मुलगा झाल्याची बातमी ऐकल्यानंतर तो येतो आणि तो म्हणतो ऑफिसमधल्या लोकांना लेखो हो माझी गोष्ट खरी झाली की नाही? तर नवऱ्याला झालेला हा आनंद ज्योती निष्प्राण अशा नजरेने बघत होती. म्हणजे तिला फारसं काही आनंद झालेला नव्हता कारण तो तिचा मुलगा नव्हता. अदला बदल करून तो मुलगा तिच्याजवळ आणला गेलेला होता. तर तिच्या मनात भावना म्हणजे मुलगा झाल्याच्या आनंदाच्या भावना तिच्या मनामध्ये नव्हता. तिच्या हृदयाचा खडक झालेला होता म्हणजे तिच्या हृदयामध्ये कुठल्याही भावना नव्हता. म्हणजे निष्प्राण भावनेनं ती त्या मुलाकडे बघत होती, नवऱ्याकडे बघत होती. तर अशा प्रकारे समाज काही गोष्टी करायला कसा भाग पाडतो हे इथे लेखिकेने सांगितलेलं आहे. धन्यवाद.